सिंपली लर्न टेक्नॉलॉजी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे आर प्रोग्रामिंग मधील पेस्ट फंक्शन विषयी थोडक्यात माहिती. मग या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे पेस्ट फंक्शनचं डिस्क्रिप्शन, त्याचा सिंटॅक्स आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. चला तर मग सुरू करूयात. आर प्रोग्रामिंग मध्ये पेस्ट फंक्शनने आपल्याला कुठल्या प्रकारची फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केली आहे ते पाहायला. सगळ्यात आधी आपण बघूयात पेस्ट फंक्शनचं डिस्क्रिप्शन. This function is used to combine two or more than two strings together to form a new string. म्हणजे या फंक्शनचा उपयोग करून आपण काय करू शकतो, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्ट्रिंग एकत्र करू शकतो, कंबाइन करू शकतो, कॉनकॅट करू शकतो आणि त्यापासून आपण काय करू शकतो, नवीन स्ट्रिंग तयार करू शकतो. म्हणजे आपल्याकडे जर दोन तीन वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रिंग्स असतील आणि त्या जर आपल्याला एकत्र हव्या असतील तर आपण तिथे काय करू शकतो, या पेस्ट फंक्शनचा वापर करून त्या एकत्र करू शकतो आणि ती संपूर्ण एकच स्ट्रिंग तिथे काय करू शकतो, आपण बनवू शकतो. मग याचा सिंटॅक्स आपण बघून घेऊया. तर इथे बघा, पेस्ट हा कीवर्ड आपल्याला असाची असा लिहायचा आहे. त्यानंतर कंसामध्ये आपल्याला इथे स्ट्रिंग वन, स्ट्रिंग टू, स्ट्रिंग थ्री, म्हणजे ज्या काही नंबर ऑफ स्ट्रिंग्स आपल्याकडे असतील, एनी नंबर ऑफ असतील, त्या स्ट्रिंग्स काय करायच्यात, आपल्याला इथे कॉमा करून द्यायचे आहे. कारण स्ट्रिंग वन, स्ट्रिंग टू, स्ट्रिंग थ्री आणि डॉट 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 आपण म्हटले रिप्रेझेंट्स एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स टू बी कंबाईन. म्हणजे जेवढ्या काही स्ट्रिंग्स आपल्याला एकत्र करायच्या असतील त्या सगळ्याची सगळ्या स्ट्रिंग्स आपण काय करणार, इथे कॉमा देऊन देणार आहे. मग त्या तुम्ही ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलेल्या असतील तर ते ऑब्जेक्टचे नावं इथे द्यायचे आहेत, किंवा तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग द्यायचे असतील तर तुम्ही त्या इथे देऊ शकता. डबल कोटमध्ये स्ट्रिंग देणार, कॉमा करणार, परत एकदा डबल कोटमध्ये स्ट्रिंग देणार, याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला काही सेपरेटर अपेक्षित असेल तर ते तुम्ही देऊ शकता. रिप्रेझेंट्स एनी सेपरेटर बिटवीन दी आर्ग्युमेंट्स, तुम्हाला जे काही सेपरेटर द्यायचं आहे त्या दोन स्ट्रिंगमध्ये ते तुम्ही इथे देऊ शकता. त्याचप्रमाणे कोलॅप्स इज इक्वल टू नल म्हटले. कोलॅप्स इज यूज टू एलिमिनेट दी स्पेसेस इन बिटवीन टू स्ट्रिंग. म्हणजे ज्यावेळेस आपण ह्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्ट्रिंग्स एकत्र करणार आहे त्यावेळेस त्या स्ट्रिंग्समध्ये जर काही एक्स्ट्रा स्पेसेस ॲड झालेले असतील तर ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे, हा कोलॅप्स करणार आहे. जनरली दोन वर्डमध्ये एक स्पेस असतोच, तो रिमूव्ह करणार नाही, पण जर दोन पेक्षा जास्त स्पेसेस असतील तर तो काय करणार आहे, ते स्पेसेस तो तिथून रिमूव्ह करून टाकणार आहे. हा त्या कोलॅप्सचा तिथे आपल्याला उपयोग होणार आहे. एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूयात. मी इथे स्ट्रिंग वन घेतली इज इक्वल टू डबल कोट सिंपली स्ट्रिंग वन, हा मी इथे ऑब्जेक्ट घेतला इज इक्वल टू एस टी आर वन मी त्याला म्हणतोय, पण मी उच्चारताना स्ट्रिंग वन म्हणतोय. स्ट्रिंग वन इज इक्वल टू सिंपली, स्ट्रिंग टू इज इक्वल टू लर्न एस टी आर टू म्हण लिहिलंय आपण तिथे, पण त्याला मी स्ट्रिंग टू म्हणतोय. आणि एस टी आर थ्री स्ट्रिंग थ्री इज इक्वल टू टेक्नॉलॉजीज, असे मी तीन वेगवेगळे ऑब्जेक्ट्स इथे घेतलेले आहे आणि त्यामध्ये व्हॅल्यूज स्टोअर केलेले आहे. त्यानंतर मी एस टी आर कॉनकॅट, एस टी आर सी ओ एन सी ए टी, एस टी आर कॉनकॅट किंवा मी त्याला स्ट्रिंग कॉनकॅट म्हणतोय, स्ट्रिंग कॉनकॅट इज इक्वल टू, मी ते आता पेस्ट फंक्शनचा उपयोग करणार आहे. जो सिंटॅक्स आहे त्याप्रमाणे पेस्ट हा कीवर्ड असाची असा लिहायचा आहे. त्यानंतर कंसामध्ये मी आता हे तिन्ही पण ऑब्जेक्ट्स इथे देणार आहे, स्ट्रिंग वन कॉमा स्ट्रिंग टू कॉमा स्ट्रिंग थ्री. मी इथे सेपरेटर कुठलाही देत नाही किंवा कोलॅप्सही देत नाही आणि मी आता इथे प्रिंट करतोय स्ट्रिंग कॉनकॅट. कारण पेस्ट फंक्शनचं जे काही आउटपुट तयार होणार आहे ते स्टोअर कशामध्ये झालं आहे, स्ट्रिंग कॉनकॅट एस टी आर कॉनकॅटमध्ये स्टोअर झालेलं आहे आणि ते आता मी इथे प्रिंट करतोय. तर मला काय मिळाले, सिम्पली लर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे माझे सिम्पली लर्न आणि टेक्नॉलॉजी हे तीन ज्या काही स्ट्रिंग्स होत्या ह्या काय झाल्या, ह्या फर्स्ट पेस्ट फंक्शनमुळे इथे एकत्र होऊन मला मिळालेल्या आहेत सिम्पली लर्न टेक्नॉलॉजीज. त्याचप्रमाणे मी काही आणखी ऑब्जेक्ट्स इथे घेतोय, काही वेगळ्या प्रकारचे आउटपुट आपण इथे डिस्प्ले करूया युझिंग पेस्ट फंक्शन. कारण आपण हेडिंग दिलेलं आहे यूज ऑफ पेस्ट फंक्शन. पहिला तर उपयोग बघितलेला आहे आपण. इथे मी काही ऑब्जेक्ट्स घेतले, ए इज इक्वल टू 10, B is equal to 20, C is equal to 30. मी ॲडिशन करतोय त्यांची इथे
addition is equal to addition 1 is equal to म्हटले इथे addition 1 is equal to a plus b plus c paste या function चा उपयोग करून आपण output कसं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो हे आपण इथे बघणार आहोत या example च्या माध्यमातून addition 2 is equal to a plus b ओके मी इथे आता प्रिंट घेतोय प्रिंट इन ब्रैकेट ब्रैकेट पेस्ट फंक्शन चा वापर करते पेस्ट इन ब्रैकेट एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपण देऊ शकतो डायरेक्टली स्ट्रिंग मी इथे देतोय आता पेस्ट फंक्शनला डबल कोट मध्ये द एडिशन ऑफ द एडिशन ऑफ 3 numbers three number is equal to ही माझी पेस्ट फंक्शन साठी पहिली स्ट्रिंग झाली डबल कोट मध्ये त्यानंतर मी कॉमा दिलाय त्यानंतर addition 1 हा ऑब्जेक्ट मी तिथे देतोय बघा मला कशा पद्धतीने आउटपुट मिळते द addition ऑफ 3 नंबर इज इक्वल टू 60 असं मला तिथे आंसर मिळालेला आहे हे कशामुळे शक्य झाले पेस्ट फंक्शनमुळे कारण addition 1 आणि द addition ऑफ 3 नंबर इज इक्वल टू हे दोन काय झालेले आहेत इथे कॉनकॅट झालेले आहेत कंबाइन झालेले आहेत त्याचप्रमाणे मी आणखी वेगळ्या प्रकारे करतोय प्रिंट इन ब्रॅकेट पेस्ट इन ब्रॅकेट डबल कोट मध्ये द addition ऑफ द addition ऑफ ही पहिली स्ट्रिंग झाली माझी पेस्ट फंक्शन साठी कॉमा ए देतोय मी इथे कॉमा पुन्हा एकदा डबल कोट मध्ये कारण आपण आधीच म्हटले एनी नंबर ऑफ आपण आर्ग्युमेंट्स पेस्ट फंक्शनला तिथे देऊ शकतो माझा द एडिशन ऑफ हा पहिला आर्ग्युमेंट झालाय ए हा माझा दुसरा आर्ग्युमेंट डबल कोट मध्ये मी स्पेस दिलाय फक्त हा माझा पेस्ट फंक्शन साठी तिसरा आर्ग्युमेंट झालाय नंतर कॉमा करून मी इथे बी दिलाय हा माझा चौथा आर्ग्युमेंट झालाय पेस्ट फंक्शनला नंतर कॉमा करून डबल कोट मध्ये स्पेस दिलाय हा माझा तिथे पाचवा आर्ग्युमेंट झालाय पेस्ट फंक्शनसाठी त्याचप्रमाणे कॉमा करून मी आणखी सी दिलाय त्यानंतर मी परत एकदा कॉमा केलाय डबल कोट मध्ये इज इक्वल टू डबल कोट कंप्लीट कॉमा हे नंबर ऑफ आर्ग्युमेंट झालेत माझे पेस्ट फंक्शनसाठी डबल कोट असेल किंवा एबीसी असेल addition 1 ओके आणि बघूयात आपल्याला कशा प्रकारे आउटपुट मिळते ते बघा इथे आउटपुट मिळाले द addition ऑफ 10 20 30 इज इक्वल टू 60 या पद्धतीने आपल्याला ते आउटपुट मिळाले कारण द addition ऑफ कॉमा ए कॉमा बी कॉमा सी इज इक्वल टू addition हे सगळे काय मिळाले आपल्याला कॉनकॅट होऊन मिळाले त्यानंतर मी and मध्ये टाकलाय मला आउटपुट मिळाले द addition ऑफ 10 20 and 30 इज इक्वल टू 60 त्याच पद्धतीने मी काही आणखी आउटपुट इथे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मी इथे डबल कोट मध्ये कॉमा दिला द ऍडिशन ऑफ 10 कॉमा 20 अँड 30 इज इक्वल टू 60 कसं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आउटपुट दाखवू शकता हे पेस्ट फंक्शनच्या माध्यमातून आपण इथे बघतोय कारण सुरुवातीलाच आपण सिंटॅक्स मध्ये म्हटले की आपण पेस्ट फंक्शनला एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट पास करू शकतो ते आपण इथे पास करतोय कसं वेगवेगळ्या प्रकारे आपण आउटपुट डिझाईन करू शकतो तेही आपण इथे बघतोय मी आता प्लस साइन ऍड केलाय त्या डबल कोट मध्ये बघूयात कशा पद्धतीने आउटपुट मिळते द ऍडिशन ऑफ 10 प्लस 20 प्लस 30 इज इक्वल टू 60 या पद्धतीने आपल्याला ते आउटपुट मिळालेलं आहे नंतर मी आता इथे इज काढून टाकतोय ओके द ऍडिशन ऑफ 10 प्लस 20 प्लस 30 इज इक्वल टू 60 आपल्याला मिळाले अशा पद्धतीने आपल्याला या पेस्ट फंक्शनचा इथे उपयोग होतोय आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका